विश्रामबागमध्ये बंद घर फोडून सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरून नेले आहे याबाबत राजकुमार शंकर एनपी वपस्तीस यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोट्यांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की प्रगती कॉलनी गल्ली नंबर सहा शंभर फुटी रोड विश्रामबाग येथे फिर्यादी राहतात फिर्यादी शनिवारी सकाळी दहा वाजता घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असताना कोणीतरी अज्ञात चोटान फिर्यादींचे बंद घरातील मुख्य दरवाज्याचे कुलूप कशाने तरी तोडून घरात प्रवेश करून फिर्यादींचे बेडरूममधील लोखंडी कपाटातील आणि मामाच्या लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐकून चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला फिर्यादी सोमवारी सकाळी नऊ वाजता घरी परतले असता चोरीचा प्रकार उघड झाला असे विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार अज्ञात चोट्यांवर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे